नमस्कार विद्यार्थ्यांनो शुभ संध्याकाळ आता आपण जर बघितलं परीक्षेच्या दृष्टीने अभ्यासाचं दिवसनिहाय नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे जानेवारीचे पंधरा फेब्रुवारीचे अठ्ठावीस आणि मार्चचे जर एकतीस दिवस धर धरले तर आपल्या हातात टोटल आता चौसष्ट दिवस आहे चौसष्ट ते पासष्ट दिवस पकडा बरोबर मग आता या पासष्ट दिवसामध्ये गट क परीक्षेचं नियोजन कसं करायचं त्यात आपली राज्यसेवेचा पेपर देणार आहे आपण पण पेपर आहे सव्वीस फेब्रुवारीला मग आपल्याला जी काही ऍड पडलेली होती विद्यार्थ्यांना नऊशे पदांची कर सहाय्यक उद्योग निरीक्षक उत्पादन शुल्क लिपिक टंकलेखक तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय नऊशे पदांची जी काय ऍड पडलेली होती तर आपल्याला पंधरा दिवसांचे जानेवारीचे पंधरा दिवस जाने फेब्रुवारीचे अठ्ठावीस दिवस आणि मार्चचे एकतीस दिवस असं चौ टोटल चौसष्ट पासष्ट दिवसांचं नियोजन करायचं कारण की तीन एप्रिलला आपला पेपर आहे तो एखादा दिवस तो ऍड करा दिवस आपल्या हातात आहे मग आपण पहिले सिलेबसकडे येऊया सिलेबसमध्ये कोणकोणत्या गोष्टी मग आपण मी कॅलेंडर वाईज तुम्हाला काही गोष्टी समजून सांगणार आहे बघा मग चालू घडामोडी नागरिक शास्त्र इतिहास भूगोल भारतीय अर्थव्यवस्था शासकीय अर्थव्यवस्था सामान्य विज्ञान बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित म्हणजे सात विषय आपले मुख्यतः आपल्याला पाहायला भेटत आहे उपघटकांकडे पण आपल्याला जाणं गरजेचं आहे चालू घडामोडी बघितलं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महाराष्ट्राच्या विशेष लोकराज्यामधील घडामोडी बघणं गरजेचं आहे क्रीडा विश्वातील आंतरराष्ट्रीय घटना राष्ट्रीय घटना व्यक्तिवेद शासकीय योजना आणि राष्ट्रीय घटना आपल्याला महत्वाच्या ठरतात राज्यघटनेच्या दृष्टीने संविधान निर्मिती कशी झालेली आहे राज्यात आणि देशाचं राजकारण कसं चालतं उभं कसं राहतं घटनादुरुस्ती कशा आहे त्याच्या पद्धती कोणत्या आहे इतिहासामध्ये भारताचा इतिहास महत्त्वाचा आहे महाराष्ट्राचा इतिहास महत्त्वाचा आहे अठराशे सत्तावन्नपासून पुढचा इतिहास खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो त्यानंतर भूगोलात भारत आणि भूगोल दोघांनाही ज्योग्राफिकली खूप चांगल्या प्रकारे समजून घेणं महत्त्वाचं आहे वनसंपत्ती खनिज संपत्ती जे काही असेल परिपूर्ण पद्धतीने आपल्याला ते समजून घेणं गरजेचं आणि क्रमप्राप्त ठरणार आहे मग आता मला हे हे म्हणायचं विद्यार्थ्यांना तुम्हाला इथं सगळ्यात महत्त्वाचं आपण अर्थव्यवस्थेचं सुद्धा रात्री दहा वाजता रात्री दहा वाजता काय करतो आहे आपण विद्यार्थ्यांनो लेक्चर घेतोय तसं पाच वाजता रोहिणी मॅडमचं असतं सहा वाजता पॉलिटीचं असतं सात वाजता गणेश सरांचं असतं आठ वाजता प्रदीप सर प्रतीक सरांचं असतं आठ नऊ वाजता प्रदीप सरांचं असतं आणि दहा वाजता माझं असतं मग त्याच्यामध्ये शासकीय वित्त ज्या काही देशातील राष्ट्रीय उत्पन्न वगैरे त्या गोष्टी ज्या आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा हा आपल्या आ, मुख्य परीक्षेचा असतो थोडासा तर तो परीक्षा योजना आपण सांगणारच आहोत पुढे येणार पण आहे पण सिलेबस मी तुमच्यासमोर आता समजा माझा विषय कोणता विद्यार्थ्यांनो भूगोल आणि जॉग्रफी आहे त्याच्याविषयी पण थोडक्यात सांगणारच आहे मी बघा भूगोल त्यानंतर अर्थशास्त्र त्यातील बघा टॉपिक बघा विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं रिजनिंग आणि अंकगणित तर दररोजचा करण्याचा विषय तो तर तुम्हाला करावाच लागेल तो टाळावा नाही लागणार आणि जर तुम्हाला विज्ञानासारखा थोडासा खूप सारी, सा, सारी रिव्हिजन करतो खूप साऱ्या गोष्टी असतात बरोबर पण सगळ्यात महत्त्वाचं तिथं भौतिकशास्त्र रसायनशास्त्र प्राणीशास्त्र वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यामध्ये आपण बऱ्याच अंश काय करतो बेसिक संकल्पना करायची आपल्या राहून जातात आणि प्रत्येक सरांचं लेक्चर अटेंड करा ते तुम्हाला अकरावीच्या भूगोलाच आपलं इतिहासाचं जे काही पुस्तक आहे ते सुद्धा तुम्हाला वर्कआउट करून देतात छान प्रकारे क्वालिटीसाठी हे करणार आणि चालू घडामोडीच्या तर आम्ही प्रत्येक सरांनी मी तर तुमच्याशी डिस्कसच करत असतो मग आता डे वाईज जर आपण बघितलं मित्रांनो डे वाईज जर तुम्ही एक्झिक्युशन करत गेलात पण त्याला कसं एक्झिक्यूट करायचं आता बघा तुम्ही मी तुम्हाला परत एकदा सांगेल की कॅलेंडर हे सर्वतोपरी तुमचं असतं बरोबर पण त्याला एक्झिक्यूट कसं करायचं बघा आता एक छोटसं मी माझ्या पॉईंट ऑफ व्यू सांगतो की माझी अभ्यासाची स्ट्रॅटेजी कशी ठेवतो हो मी त्याला रिव्हाइज कसं करतो ते खूप महत्वाचं आहे बघा आता पंधरा दिवस आता उद्या सॅटरडे बरोबर सॅटरडे संडे तुम्ही एक्झिक्यूट कराल चांगल्या गोष्टीचा प्लॅन कराल मग पूर्ण आठवडा विद्यार्थ्यांनो बघा सोमवार ते शनिवार कसं करायला पाहिजे मग शनिवार रविवार आराम करायचा का कुठे फिरायला जायचं का पासष्ट दिवस आहे नाही प्रत्येक दिवसाला पूर्णपणे युटिलाईज करायचं पासष्ट दिवस आहे आपल्या हातात असं समजा तीन एप्रिलला पुढचे दोन तीन दिवस ते बफरमध्ये ठेवा सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार असे दोन ते तीन सब्जेक्ट ठेवा तुम्हा तुम्ही जर ज्योग्रफी करत असाल तर त्याला इकॉनॉमिक्स पॅरल ठेवा इतिहास करत असाल तर त्याला पॉलिटिक पॅ पॅरल ठेवा दोन विषयांची सांगत ठेवायची आणि हे बघा करंट अफेअर्स आणि रिजनिंग मॅथ्स हे डेली करण्याचा विषय याला ऑप्शनच नाही डेली एक एक दीड दीड तास एक एक दीड दीड तास याचा तीन तासाचा किंवा साडेतीन चार तासाचा बफर ठेवा डेली या मंडे टू फ्रायडे मग आता सब्जेक्ट कोणते टाकायचे तुमच्या तुमच्या हातात आहे आणि जर तुम्ही हे डेली करत असाल तर शनिवार रविवार करूच नका कोणते हे तिन्ही सब्जेक्ट मग शनिवार रविवार तुम्ही विशेष करून सायन्स करा त्याची एक कंटिन्यू लिंक लागते कंटिन्यू भाग होतो तो कंटिन्युअसली काय होतं त्याला अटॅच असतो हे लक्षात घ्या सायन्स आणि मग डेली जर तुम्ही इथं एक, एक एक सब्जेक्ट धरपकडला हिस्ट्री पॉलिटी हिस्ट्री पॉलिटी तीन तीन दिवसाचा काय करा संचय ठेवा आणि इथं ज्योग्राफी इकॉनॉमिक्सला दोन जरी दिवस दिले तरी सफ मोर दॅन सफिशियंट आहे आलं लक्षात म्हणजे तुमचं ॲट अ टाइम एका आठवड्यामध्ये किती सब्जेक्ट होतात सर्व विषयांना तुमचे काय होतात मा हात लागलेले असतात मग शंभरपैकी आपल्याला किती मिळवायचे विद्यार्थ्यांना जसं तुम्ही असिस्टंट काढा कोणतीही पण एक्झाम काढा आपल्याला पासष्टला टच करायचं आहे बरं पासष्टला टच करायचं आहे जर अशा प्रकारे तुम्ही स्ट्रॅटेजी एक्झिक्यूट करत जाल पावलं टाकत जाल तर निश्चितच तुम्हाला यश प्राप्त झालेलं राहील मग आम्ही तुम्हाला कुठं मदत करू शकतो विद्यार्थ्यांना बघा जानेवारीमध्ये तुम्ही पहिला आठवडा ठेवा हे बघा पहिल्या आठवड्याचं नियोजन दुसऱ्या आठवड्याचं नियोजन तिसऱ्या आठवड्याचं नियोजन मग तुमचं फेब्रुवारी इथं जाईलच तिसरा आठवडा चौथा पाचवा सहावा सहा आठवडे कंटिन्युअसली रोटेशन करा परत सातव्या आठवड्यामध्ये एखाद्या टेस्ट टेस्ट सिरीज एखादी आहे आपल्या अड्डा ट्वेंटी फोर सेवनची टेस्ट सिरीज आहे त्याची चांगली तयारी करा बरोबर आणि मग परत एकदा आपण म्हणतो ना जे काही आपलं रिवाइज झालेलं आहे किंवा काय तर त्याची परफेक्ट दोन आठवड्यामध्ये रिवाइज करा आणि ज्या उरलेल्या संकल्पना आहे एखादा परफेक्ट राहिलेलं आहे उरलेल्या तीन आठवड्यामध्ये परत एकदा दुसरं रिव्हिजन झाली पाहिजे मिनिमम दोन रिव्हिजन तुमच्या झाल्याच पाहिजे विद्यार्थ्यांना एनी हाऊ कंडिशन दोन रिव्हिजन तुमच्या झाल्याच पाहिजे आणि जर आम आमची जर तुम्हाला मदत लागेल तर आम्ही कुठं मदत करू शकतो विद्यार्थ्यां तुम्हाला लक्ष नाईन हंड्रेड ही जी काय बॅच आहे ही निश्चितच तुम्हाला फायदेशीर पडणार आहे एम पी एस सी गट कच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने पूरपरीक्षा विशेष बॅच आपण सतरा जानेवारीपासून चालू करतोय जसं मी तुम्हाला सांगितलंय तसं त्या पद्धतीने तुमचं वर्कआउट होईलच आणि ही बॅच तुम्हाला पाच ते सात आणि आठ ते दहा या वेळामध्ये तुम्हाला परिपूर्ण पद्धतीने मिळणार आहे तर तेराशे ऐंशी रुपये किंवा तेराशे वीस रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे डबल व्हॅलिडिटी चालू आहे वाय दोनशे चौदा कोड वापरून तुम्ही जास्तीत जास्त डिस्काउंट घेऊ शकतात अड्डा ट्वेंटी फोर सेवनच्या ॲप्लिकेशनसोबत काही अडचण आली तर शहाण्णव सत्तावन्न बत्तीस आठ झिरो झिरो सहा हा आपला संपर्क क्रमांक आहे यावरती सुद्धा तुम्ही संपर्क साधू शकतात आणि सगळ्यात महत्त्वाचं गटकरची सुद्धा तुम्हाला दोनशे पंचेचाळीस रुपयांमध्ये टेस्ट सिरीज उपलब्ध आहे बॉम्बे हायकोर्टची सुद्धा टेस्ट सिरीज तुम्हाला उपलब्ध आहे याच्या संदर्भात तुम्ही तयारी करू शकतात आणि तुमच्या तयारीला नवे पंख देऊ शकतात डे वाईज वीक वाईज चांगलं प्लॅनिंग करा एक्झिक्यूट करा आपले दहा वाजेचं लेक्चर मात्र अटेंड करायला विसरू नका लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमचा फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका धन्यवाद परत भेटूया रात्रीच्या दहाच्या लेक्चरला तोपर्यंत टेक केअर जय महाराष्ट्र